नमस्कार, तुम्ही लोकमत बघताय। सोशल मीडिया हा आता राजकीय क्षेत्रामध्ये फक्त प्रचार करण्यासाठी वापरला जातो असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण आता त्या भ्रमातनं बाहेर यायला हवं, कारण एकमेकांवरती राजकीय टीका करण्यासाठी सुद्धा सोशल मीडियाचा एक प्रभावी साधन म्हणून वापर केला जातो। तेच उदाहरण आता महाराष्ट्रामध्ये बघायला मिळालंय। भाजपचे विधान परिषदेचे आमदार असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी कर्जत जामखेडचे आमदार असलेल्या रोहित पवार यांच्या मतदारसंघातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत एक व्हिडिओ केला। तो व्हिडिओ सोशल मीडियावरती काही मिनिटांमध्ये व्हायरल झाला आणि त्यानंतर आता रोहित पवारांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिले। त्यामुळे एक सोशल मीडिया वॉर, एक शाब्दिक युद्ध आता रंगलेलं आहे आणि त्याची चर्चा सुद्धा सगळीकडे होतीये। पण त्याआधी मोदी आणि शहांना सल्ले देण्यापेक्षा, फडणवीसांना सल्ले देण्यापेक्षा रोहित पवार यांनी स्वतःच्या मतदारसंघात काम करावं, शरद पवार यांच्या खांद्यावरून उतरून बाकी ठिकाणी बघावं, अशा पद्धतीचा व्हिडिओ, अशी भाषा पडळकरांनी या व्हिडिओमध्ये वापरली आहे। ते नेमकं काय म्हणाले ते बघूया। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोहित पवार सुद्धा शांत बसलेले नाही आहेत। मी काही हवेतून पाणी काढणारा नेता नाही, तुम्ही माझ्या मतदारसंघाची काळजी करू नका, असं थेट प्रत्युत्तर त्यांनी गोपीचंद पडळकर यांना दिलंय। तर त्यासाठी त्यांनी एक पोस्ट लिहिलेली आहे। ती पोस्ट नेमकी काय आहे तुम्हाला सांगते। या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, माझे मित्र गोपीचंद पडळकरजी, माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडिओ पाहिला आणि मनातून आनंद झाला। बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातला, कारण या मतदारसंघात गेली 25 वर्ष आपल्याच पक्षाचे आमदार होते, त्यामुळे इथे 25 वर्षाचा बॅकलॉग आहे। मला आमदार होऊन 1 वर्षही झालेलं नाही, तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरून काढण्यासाठी काम करतोय। मी हवेतून पाणी काढणारा आणि वाघाच्या जबड्यात हात घालणारा नेता नाही, तर जमिनीवर उतरून काम करणारा, लोकांचा विकास करण्याची शपथ घेऊन ती पाळणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे माझ्या मतदारसंघाची चिंता आपण करू नका। राहिला प्रश्न साहेबांच्या खांद्यावर बसण्याचा, तर साहेब आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वे सर्व आहेत आणि मला त्याचा अभिमानही आहे। पण मी कोणाच्या खांद्यावर बसतो याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात हे असं मी विचारणार नाही। पण आता तरी आहात त्याच ठिकाणी राहिलात तरी आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल, त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करा। मित्र म्हणून आपल्याला शुभेच्छा। तर आता हे वार प्रतिवार शाब्दिक युद्धाला सुरुवात झालेली आहे। पुढच्या काळामध्ये थेट सभांमधनं आरोप होणं कदाचित कमीच होऊन जाईल, संपेल सुद्धा, आणि जी काही बाजू मांडायची ती कदाचित सोशल मीडियावरूनच मांडली सुद्धा जाऊ शकते। तर या सगळ्याबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की सांगा। पण याच्यामधनं एक गोष्ट नक्की लक्षात येते की पडळकर हे थेट टीका करत होते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरती, त्यानंतर अजित पवारांच्या विरोधात तर ते आता नुकतीच निवडणूक सुद्धा लढले, आणि आता पवारांच्या घरातल्या तिसऱ्या व्यक्तीवर सुद्धा त्यांनी थेट वार केलेला आहे, तिसऱ्या व्यक्तीशी सुद्धा थेट राजकीय वैर पत्करलेला आहे। त्यामुळे आता पुढे काय होतं हे सुद्धा बघणं तितकंच औत्सुक्याचं असणार आहे। कार्यकर्ते कदाचित रिॲक्ट होतील, काही नेते सुद्धा रिॲक्ट होतील, काही हॅशटॅग चालतील, पण हे सोशल मीडियाचं वॉर कुठपर्यंत जाईल हेच आता पुढच्या काळात बघावं लागणार आहे। या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट करा आणि लोकमतला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।